असली पहलवान की पहचान अखाड़े में नहीं जिंदगी में होए, ताकि जब जिंदगी तुम्हें पटके तो तुम फिर खड़े हो और ऐसा दाव मारो कि जिंदगी चित हो जाए। नमस्कार मित्रांनो, एग्जाम ऑडियो मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मराठी शब्द संग्रह पाहणार आहे। आपल्याला माहिती आहे मराठी शब्द संग्रहावर कमीत कमी कळत नकळत 5 ते 6 प्रश्न नक्की विचारले जातात। त्यामध्ये समानार्थी शब्द असतील, विरोधार्थी शब्द असतील, अनेक शब्दांबद्दल एक शब्द लिहा म्हणून असतील, म्हणे असतील, वाक्यप्रचार असतील, संधी असेल, विग्रह असेल, अशा डायरेक्टली इनडायरेक्टली 5 ते 6 मार्क देऊन जाणारा हा सेक्शन आहे। त्यामुळे हा सेक्शन स्ट्रॉंग करणं अत्यंत गरजेचं आहे। आपण येता जाता जर हा व्हिडिओ 2 ते 3 वेळेस पाहिला, म्हणजे चहा घेण्यासाठी जर आपण चाललेलं असाल, तर हेडफोन घालून जर आपण हा व्हिडिओ ऐकला, रूमवर जेवायला जाताना किंवा मेसला जेवायला जाताना किंवा ट्रॅव्हलिंग करत असताना आपण हा व्हिडिओ हेडफोन घालून जर ऐकला, 2 ते 3 वेळेस जर ऐकला, तर आपल्याला नंतर हे शब्द पाहण्याची गरज पडणार नाही आणि एक्झाममध्ये आपल्याला हक्काची मार्क भेटतील। तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अग्नी, अग्नी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत अनल, विस्तव, पावक, वनी, अंगार आणि वैश्वानर। यानंतर अमृत या शब्दाला समानार्थी शब्द आहेत सुधा, पियुष। अरण्य, अरण्य यासाठी कानन, वन, विपिन आणि जंगल हे समानार्थी शब्द आहेत। अगणित, अगणित या शब्दासाठी असंख्य, अमर्याद, अमित हे शब्द समानार्थी आहेत। अर्जुन, अर्जुन या शब्दासाठी पार्थ, धनंजय, भारत आणि फाल्गुन हे शब्द समानार्थी आहेत। अंधार, अंधारसाठी काळोख, तिमीर आणि तम हे शब्द समानार्थी आहेत। आकाश, आकाशसाठी गगन, नभ, अंबर, आभाळ, अवकाश, अंतरिक्ष, व्योम, तारांगण, वियत आणि विथाक हे शब्द आकाश या शब्दासाठी समानार्थी आहेत। यानंतर आनंद, आनंदासाठी हर्ष, मोद, प्रमोद आणि तोष हे आनंदासाठी समानार्थी शब्द आहेत। यानंतर आठवण या शब्दासाठी स्मृती आणि स्मरण हे दोन शब्द समानार्थी आहेत। आश्चर्य, आश्चर्यासाठी अचंबा, नवल आणि विस्मय हे शब्द समानार्थी आहेत। यानंतर नेक्स्ट स्लाइड पाहूया आपण। फूल, फूल म्हणजे पुष्प, सुमन, कुसुम। यानंतर वीज, बिजली, तडीत, विद्युत, चपला, सौदामिनी, विद्युल्लता। यानंतर पान, पर्ण, पत्र, पल्लव, दल हे पान या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत। गणपती, गणपती या शब्दासाठी लंबोदर, विनायक, गजानन, विघ्नहर्ता, वक्रतुंड, गजमुख, गणेश, गणाधीश हे समानार्थी शब्द आहेत। लक्ष्मी, लक्ष्मीसाठी कमला, रमा, इंदिरा, पद्मा आणि श्री हे लक्ष्मी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत। विष्णू, विष्णूसाठी रमापती, रमेश, शेषशाही, चक्रपाणी, अच्युत, केशव, नारायण, गोविंद, मधुसूदन, त्रिविक्रम आणि ऋषिकेश हे विष्णू या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत। यानंतर बाग, बाग या शब्दासाठी उपवन, बगीचा, वाटिका आणि उद्यान हे शब्द समानार्थी आहेत। यानंतर गरुड, गरुड या शब्दासाठी वैनते, खगेंद्र, द्विजराज हे समानार्थी शब्द आहेत। कावळा, कावळा या शब्दासाठी काक, वायस आणि एकाक्ष। हरिण, हरिण या शब्दासाठी मृग, सारंग, कुरंग। बेडूक, बेडूक या शब्दासाठी भेरू, मंडूक आणि दरदूर। यज्ञ, यज्ञ या शब्दासाठी मख, याग, होम। मख, याग आणि होम हे यज्ञ या शब्दासाठी समानार्थी आहेत। युद्ध, युद्ध या शब्दासाठी लढाई, संघर, संग्राम। लढाई, संघर, संग्राम हे शब्द युद्ध या शब्दासाठी समानार्थी आहेत। क्षेम, क्षेम या शब्दासाठी कल्याण, कुशल आणि हित हे शब्द समानार्थी आहेत। यानंतर पाहूया सोने, सोने या शब्दासाठी सुवर्ण, कनक, कांचन, हेम आणि हिरण्य हे शब्द समानार्थी आहेत। यानंतर घोडा, घोडा या शब्दासाठी अश्व, वारू, तुरंग, वाजी आणि हय हे शब्द समानार्थी आहेत। घर, घर या शब्दासाठी गृह, सदन, निवास, भवन, गेह, आलय, धाम आणि निकेतन हे शब्द समानार्थी आहेत। वायू, वायू या शब्दासाठी पवन, अनिल, समीर, वात, व्यान, गंधवाह, वारा, समीरण आणि मरुत हे शब्द वायू या शब्दासाठी आहेत।
कमळ या शब्दासाठी अंबुज, नलिनी, पंकज, राजीव, पदम, अब्ज, नीरज, सरोज हे शब्द कमळ या शब्दासाठी समानार्थी आहेत. सूर्य, सूर्य या शब्दाला समानार्थी आहेत रवी, भास्कर, अरुण, मित्र, दिनकर, आदित्य, अर्क, सविता, भानू, प्रभाकर, चंडाशू आणि दिनमणी. यानंतर हत्ती, हत्ती या शब्दासाठी आहेत गज, कुंजर, पिलू, नाग आणि सारंग. चंद्र या शब्दासाठी विधू, इंदू, हिमांशू, सुधांशू, शशी, सुधाकर, सोम, निशानाथ, रजनीनाथ आणि शशांक. तर हे चंद्र या शब्दासाठी समानार्थी आहेत. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट स्लाइड. राजा, राजा या शब्दासाठी नृप, भूपती, नरेश, भोपाल, भूप, नरेंद्र आणि राय. नृप, भूपती, नरेश, भोपाल, भूप, नरेंद्र आणि राय हे शब्द राजा या शब्दाला समानार्थी आहेत. यानंतर नवरा, नवरा या शब्दासाठी पती, वल्लभ, नाथ, कांत, भ्रतार आणि दादला हे शब्द समानार्थी आहेत. यानंतर आई या शब्दासाठी जननी, जन्मदात्री, माता, जन्मदा हे शब्द आहेत. यानंतर साप, साप या शब्दासाठी अही, सर्प, भुजंग आणि व्याळ हे शब्द समानार्थी आहेत. यानंतर झाड, झाड या शब्दासाठी वृक्ष, तरु, पादप, गुल्म आणि द्रुम हे शब्द झाड या शब्दासाठी समानार्थी आहेत. यानंतर दूध या शब्दासाठी दुग्ध, क्षीर आणि पै हे शब्द समानार्थी आहेत. यानंतर तोंड, तोंड या शब्दासाठी वदन, आनन, मुख आणि तोंड. यानंतर तलाव, तलाव या शब्दासाठी शीर, मस्तक, शीर्ष, माथा आणि मूर्धा हे डोके या शब्दासाठी समानार्थी आहेत. शीर, मस्तक, शीर्ष, माथा आणि मूर्धा. यानंतर इंद्र, इंद्र या शब्दासाठी सुरेंद्र, पुरंदर, शुक्र, सहस्राक्ष, नाकेश, वासव आणि वज्रपाणी हे इंद्र या शब्दासाठी समानार्थी आहेत. धनुष, धनुष कोदंड, धनु, धनुष या शब्दाला कोदंड आणि धनु हे शब्द समानार्थी आहेत. यानंतर बाण, बाण म्हणजे तीर, शर, तीर आणि शर ही बाण या शब्दाला समानार्थी आहेत. दिवस, दिवस म्हणजे वार, वासर आणि दिन. किरण, रश्मी, अंशू आणि कर. भाऊ, भाऊ म्हणजे भ्राता, बंधू, सहोदर. यानंतर पाय, पाय म्हणजे पद, पाद, चरण. ब्रह्मदेव, ब्रह्मदेव म्हणजे चतुरानन, विरंची, विधाता, प्रजापती, कमलासन आणि विधी हे ब्रह्मदेवसाठी समानार्थी आहेत. देऊळ, देऊळ या शब्दासाठी मंदिर, राऊळ आणि देवालय. देऊळ या शब्दासाठी मंदिर, राऊळ आणि देवालय हे शब्द आहेत समानार्थी. यानंतर पाहूया समुद्र, समुद्र या शब्दासाठी आहेत सागर, जलधी, दर्या, सिंधू, उददी, अर्णव, पयोधी, अंबुधी, वारीराशी, रत्नाकर आणि अब्धी. समुद्र या शब्दासाठी हे समानार्थी आहेत. पृथ्वी, पृथ्वी या शब्दासाठी अवनी, धरा, वसुंधरा, मही, क्षमा, धरित्री, धरणी, धरती आणि वसुधा हे शब्द पृथ्वी या शब्दासाठी आहेत. रात्र या शब्दासाठी रजनी, यामिनी, निशा, विभावरी आणि शर्वरी हे शब्द समानार्थी आहेत. यानंतर ढग, ढग या शब्दासाठी अंबुद, अब्द, घन, अभ्र, मेघ, पयोधर, जलद, पयोध आणि निरद हे शब्द समानार्थी आहेत ढग या शब्दासाठी. कपडे, कपडे या शब्दासाठी आहेत वस्त्र, अंबर, वसन आणि पट हे शब्द कपडे या शब्दासाठी आहेत. स्त्री, स्त्री या शब्दासाठी अंगना, ललना, महिला, अबला, वनिता, रमणी आणि नारी हे शब्द स्त्री या शब्दाला समानार्थी आहेत. यानंतर मुलगा, मुलगा या शब्दासाठी सूत, पुत्र, तनय, नंदन, तनुज आणि आत्मज हे शब्द समानार्थी आहेत मुलगा या शब्दासाठी. यानंतर मुलगी,
मुलगी या शब्दासाठी तनुजा, तनया, कन्या, दुहिता, नंदिनी आणि आत्मजा हे शब्द समानार्थी आहेत मुलगी या शब्दासाठी. यानंतर शत्रू, शत्रू या शब्दासाठी अरी आणि रिपू, अरी आणि रिपू हे शब्द शत्रू या शब्दाला समानार्थी आहेत. यानंतरचे शब्द पाहूया. सिंह, सिंह म्हणजे काय? शार्दूल, केसरी, वनराज, मृगराज, वनेंद्र आणि मृगेंद्र हे सिंह या शब्दासाठी समानार्थी आहेत. यानंतर हात, हात या शब्दासाठी हस्त, कर, भुज, बाहू आणि पाणी हे हात या शब्दासाठी आहेत. पाणी नला पहिली वेलांटी आहे हे लक्षात ठेवायचं आहे. कपाळ, कपाळ या शब्दासाठी कपोल, बाळ, ललाट आणि निढळ हे शब्द समानार्थी आहेत. वेल, वेल या शब्दासाठी लता आणि वल्लरी हे शब्द समानार्थी आहेत. पैसा, पैशासाठी द्रव्य आणि धन. भुंगा या शब्दासाठी भ्रमर, भृंग, अली, मिलिंद, मधुप आणि मधुकर हे शब्द आहेत. यानंतर आरसा, आरसा या शब्दासाठी दर्पण आणि मुकुर हे शब्द समानार्थी आहेत. ब्राह्मण, ब्राह्मण या शब्दासाठी द्विज आणि विप्र, द्विज आणि विप्र. यानंतर वडील, वडील या शब्दासाठी पिता, तात, जनक, जन्मदाता आणि तीर्थरूप हे शब्द समानार्थी आहेत. यानंतरचे शब्द पाहूया. मासा, मासा या शब्दासाठी मीन आणि मत्स्य. घास, घास या शब्दासाठी कवल आणि ग्रास. जमीन, जमीन या शब्दासाठी भू, भुई, भूमी हे शब्द आहेत. प्रेम या शब्दासाठी प्रीती आणि अनुराग हे शब्द आहेत. शक्ती, शक्ती या शब्दासाठी बल आणि सामर्थ्य. माणूस या शब्दासाठी मनुष्य, मनुज आणि मानव. मित्र, मित्र या शब्दासाठी स्नेही, सखा आणि दोस्त. यानंतर रस्ता या शब्दासाठी मार्ग, पथ, वाट. मार्ग, पथ आणि वाट हे शब्द रस्ता या शब्दासाठी आहेत. वाटसरू, वाटसरू या शब्दासाठी पथिक, यांत्रिक आणि मार्गिक. पथिक, यांत्रिक आणि मार्गिक हे वाटसरू या शब्दासाठी समानार्थी आहेत. यानंतरचे महत्त्वाचे शब्द पाहूया. राग, राग या शब्दासाठी संताप, क्रोध, तम आणि रोष. राग या शब्दासाठी संताप, क्रोध, तम आणि रोष हे समानार्थी शब्द आहेत. शेतकरी, शेतकरी या शब्दासाठी कृषिक आणि कृषवल. कृषिक आणि कृषिवल हे शेतकरी या शब्दासाठी आहेत. संहार, संहार या शब्दासाठी नाश आणि विनाश हे शब्द समानार्थी आहेत. संहार या शब्दासाठी. सर्व, सर्व या शब्दासाठी सकल, समस्त आणि अखिल हे शब्द आहेत. सुंदर, सुंदर या शब्दासाठी रमणीय, सुरेख, रम्य, ललित आणि मनोहर हे शब्द समानार्थी आहेत. सुरुवात, सुरुवात या शब्दासाठी आदि, आरंभ, ओनामा, प्रारंभ आणि श्रीगणेशा हे समानार्थी आहेत. पोपट, पोपट या शब्दासाठी रावा, शुक, राघू. रावा, शुक आणि राघू हे पोपट या शब्दासाठी समानार्थी आहेत. यानंतर पत्नी, पत्नी या शब्दासाठी भार्या, बायको, अर्धांगी, कलत्र, जाया, सहधर्मचारिणी, कांता आणि दारा. पत्नी या शब्दासाठी कोणते शब्द आहेत? भार्या, बायको, अर्धांगी, कलत्र, जाया, धर्मचारिणी, कांता आणि दारा हे शब्द आहेत. मित्रांनो, आपल्याला असे शब्द जर पाहिजे असतील आणि तलाठी भरतीसाठी, मेगा भरतीसाठी जर आपल्याला टू द पॉइंट क्वालिटी मटेरियल जर हवं असेल तर खाली मी लिंक दिलेली आहे. अगदी मोफत सर्व मटेरियल आपल्यासाठी अवेलेबल आहे. त्याचा आपण नक्की फायदा घेऊ शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. आणि आपण नवीन असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा, सबस्क्राईबवर नक्की क्लिक करा. तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसहित, महत्त्वाच्या मटेरियलसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.